नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल वनरक्षक भरती असेल महाराष्ट्रामधील जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्की नक्कीच बघावास मिळतील तडूला सुरुवात करूया तर या प्रश्न क्रमांक पहिला आहे आबोल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे अबोल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बोल का या ठिकाणी आबोल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे व्यवहार ज्ञान नसलेला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा सा आहे व्यवहार ज्ञान नसलेला त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील व्यवहार ज्ञान नसलेला म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहुयात जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे त्या ठिकाणी मन काय आहे खान तशी माती आपल्याला जास्त जुळणारी मन ओळखायची आहे जास्त जुळणारी मन त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बाप तसा बेटा या ठिकाणी जास्त जुळणारी मन असेल प्रश्न क्रमांक चौथा पाहुयात वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे वाक्य प्रचार आहे अर्धचंद्र देणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अर्धचंद्र देणे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे काढून टाकणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे त्या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे पाताळ यंत्री तर पाताळ यंत्री या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे पाताळ यंत्री तर पाताळ यंत्री म्हणजेच अतिशय कुटल कुटील कारस्थानी व्यक्ती ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात मांजरपाट चिली पिल्ली हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत मांजरपाट चिली पिली हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन आहे हे सर्व शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक सातवा पाव्यात जे शब्द नामाबद्दल माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात अशा शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन आहे जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात त्यांना विशेषण असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात मित्र या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे मित्र या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे मित्र।, मित्र, मित्र या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मित्रत्व या ठिकाणी मित्र या शब्दाचं भाववाचक नाम असेल ऑप्शन क्रमांक नववा पाहुयात मी चित्रपट पाहत असतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे मी चित्रपट पाहत असतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे मी चित्रपट पाहत असतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक आहे सोने या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कांचन या ठिकाणी सोने या शब्दाचा समान आरथी शब्द आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात ज्यांची किंमत होऊ शकणार नाही आपला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा ज्याची किंमत होऊ शकणार नाही अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा सा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अनमोल या ठिकाणी आपला शब्द समूहाबद्दल योग्य शब्द असेल प्रश्न क्रमांक बारा पाहूयात अनिल या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे अनिल या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे अनिल तर अनिलचा योग्य अर्थ वारा या ठिकाणी अनिल या शब्दाचा योग्य अर्थ असेल ऑप्शन क्रमांक तेरावा पाहूयात खायला काळ भुईला भार या मणीसा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे खायला काळ भुईला भार या म योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी या मणीसा अर्थ असेल प्रश्न क्रमांक चौदावा पाहूयात दाती तृण धरणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा दाती तृण धरणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे दाती धरणे म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे शरण एन या ठिकाणी वाक्य प्रचार योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक पंधरा पाहूयात उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे उंबराचे फूल म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अतिशय दुर्मिळ गोष्ट या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक सोळावा पाहुयात मांजरपाठ सार टेंगुल हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मांजरपाठ सार टेंगुली शब्द तामिल या भाषेमधून मराठी भाषेमधले आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात दासबोध आणि मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणाचे आहेत दासबोध आणि मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणाचे आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे संत रामदास महाराज या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा पाहूयात मी रस्त्याने जात असेन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी रस्त्याने जात असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे तर हे ऑप्शन क्रमांक दोन अपूर्ण भविष्य हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात चा हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत चा हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत चा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे चाची चे हे षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक वीस पाहूयात पंचवटी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे पंचवटी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे पंचवटी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे पंचवटी हा शब्द द्विगु समास यांचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक एकवीस पाहूयात बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे त्या म्हणीचा योग्य अर्थ असेल ऑप्शन क्रमांक तीन दिसण्यास बावलेत परंतु अत्यंत हुशार मनुष्य या म्हणीचा योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात पुण्याहून या शब्दातील आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर आधुनिक शब्द कोणता पुण्याहून ऊन हून तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ऊन हून म्हणजेच पंचविभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात खालील शब्दापैकी आपल्याला सर्वनाम नसलेला शब्द ओळखायचा आहे खालील शब्दापैकी आपल्याला सर्वनाम नसलेला शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक माझा या ठिकाणी सर्वनाम नसलेला शब्द असेल प्रश्न क्रमांक चोवीस पाहूयात राम अंबा खातो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगामधलं वाक्य आहे राम अंबा खातो हे वाक्य कोणत्या प्रयोगामधलं वाक्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस पाहुयात तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल या वाक्याचा कोणता प्रकार असेल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या संकेत अर्थी वाक्याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात लघु या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे लघु या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मोठा हो या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द होईल प्रश्न क्रमांक त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात खालील वाक्यातील आपल्याला आधोरेखित क्रियाविशेषाचा प्रकार ओळखायचा आहे घोडा हा प्राणी जलद पळतो तर अधोरेखित आपल्या या ठिकाणी शब्दाचा क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे जलद हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचा प्रकार आहे जलद त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांका रीती वाचक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूया डोळा या शब्दाचं आपल्याला वचन बदलायचं आहे डोळा या शब्दाचं वचन आपल्याला बदलायचं आहे डोळा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांकान डोळे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य वचन असेल प्रश्न क्रमांक तीस पाहूयात उदरनिर्वाहा या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द ओळखायचा आहे उदरनिर्वाह या शब्दाचा आपल्याला शब्द ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक चरितार्थ या ठिकाणी उदरभरण या शब्दाचा योग्य समान आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक एकतीस पाहुयात खालीलपैकी कोणता शब्द हा तत्सम शब्द नाही खालील शब्दापैकी आपल्याला कोणता एक शब्द हा तत्सम शब्द नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दूध या ठिकाणी तत्सम शब्द नाही प्रश्न क्रमांक बत्तीस पाहूया चांगुलपणा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे चांगुलपणा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे चांगुलपणा तर चांगूलपणा हे ऑप्शन क्रमांक एक भाववाचक नाम या प्रकारचं नाम आहे प्रश्न क्रमांक तेत्तीस पाहूया मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केलं जाते तर मराठी भाषेचं लेखन हे देवनागरी या लिपीमध्ये केले जाते प्रश्न क्रमांक पस्तीस पाहूयात कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं आहे कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं आहे कुसुमाग्रज तर कुसुमाग्रांचं मूळ नाव विवा शिरवाडकर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पस्तीस कमळ या शब्दाचा समान आर्थिक नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे कमळ या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातील वायस या ठिकाणी कमळ या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द होईल तर वायस म्हणजे काय असतो कावळा ऑप्शन क्रमांक छत्तीस पाव्यात आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे जेव्हा तेव्हा म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातून मिश्र वाक्याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक थर्टी सेव्हन मराठी भाषेमधला ळ हा वर्ण खालीलपैकी कोणता प्रकारचा आहे ळ लह, हा वर्ण यांचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी अळ वर्णाचं वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतंत्र वर्ण आहे प्रश्न क्रमांक अडतीस पाहूयात युद्धाला भिणारा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगा युद्धाला भिनारा म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या रण भिरू या ठिकाणी योग्य शब्द समूहाबद्दल योग्य शब्द असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस झाकले माणिक वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचे झाकले माणिक त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन साधा पण सद्गुणी मनुष्य औषध क्रमांक तीन या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक चाळीस पाहूया चढाई या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्द सांगायचा आहे चढाई या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे चढाईच्या विरुद्ध माघार ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द असेल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस समुद्र या शब्दाचा समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे समुद्र या शब्दाचा समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे है है साहवा। तर साहवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे या ठिकाणी समुद्र या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस सहावा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे सहावा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे सहावा तर सहावा हे क्रमवाचक या प्रकारचं संख्या विशेषण आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पाव्यात चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता असेल त्या ठिकाणी औषध क्रमांकातील वायफळ बडबड करणे चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी औषध क्रमांकातील वैधानिक या ठिकाणी त्यांना वैधानिक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मीठ भाकरी या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे मीठ भाकरी या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे मीठ भाकरी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक स्त्रीलिंग या ठिकाणी योग्य आपलं लिंग होईल प्रश्न क्रमांक शेहेचाळीस पाहूयात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगण्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे विशेषण असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू हो जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात त्याला उत्क्रांती असे म्हणतात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वर खाली पुढे मागे हे शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत वर खाली पुढे मागे हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत तर हे सर्व क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक चार या प्रकारचे ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पाहूयात पर्याप्त या शब्दाचा समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे पर्याप्त या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे पर्याप्त या ठिकाणी क्रमांक तीन पुरेसा या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द असेल प्रश्न क्रमांक पन्नास पाहूयात पक्षी या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे पक्षी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी कोणता असेल पक्षी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पक्षीच या ठिकाणी अनेक वचन असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील भुजंग हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत भुजंग हे हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर आपण दररोज नवनवीन करंट अफेअर्स असतील नवनवीन प्रश्न असतील त्यावर आपण टाकत असतो